विधान परिषद जागेसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. आज सकाळी 11 वाजता लाड अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात आलं आणि विशेष म्हणजे शिवसेना ही भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या फोनवर बातचीत झाली असल्याचं देखील पुढे आलेलं आहे. या क्षणाची एक महत्वाची बातमी, विधान परिषदेचे पडघम वाजू लागलेले आहेत. भाजपकडून विधान परिषदेसाठी कोण याची चर्चा सुरू होती आणि आता पुढे नाव येते ते प्रसाद लाड यांचं. प्रसाद लाड यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत. सागर, खरं तर गेले अनेक दिवस वेगवेगळी नावं चर्चेत होती, मात्र यामध्ये सगळ्यात पुढे नाव आता येते ते म्हणजे प्रसाद लाड यांचं. काय आणखी माहिती कळतीये अनुपमा? एका जागेसाठी आज विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा तारीख आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेसने कालच दिलीप माने यांचं नाव बऱ्यापैकी जवळपास निश्चित झाल्याचं आहे, त्यामुळे दिलीप माने आज अर्ज भरत आहेत. पण भाजपाकडून कोण याची चर्चा सगळ्यात जास्त होती. ज्या जी नावं चर्चेत होती त्यामध्ये भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, शायना एनसी आणि प्रसाद लाड यांची चर्चेला होती. त्याच्यामध्ये माधव भंडारी यांच्या नावात शिवसेनेकडनं हरकत घेतल्याचं समजतंय, त्याच्यामुळे प्रसाद लाड यांना देण्यात आलेली आहे उमेदवारी. आज सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज प्रसाद लाड प्रदेश ऑफिसच्या इथे येऊन नंतर 11 वाजता विधान भवन इथे भरतील आणि सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार या भाजपाच्या उमेदवारास पाठिंबा मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं समजतंय आणि यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे कदाचित शिवसेना देखील भाजपाच्या या नावाला अनुकूल असेल असं समजलं जात आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराची जर आकडेवारी पाहिली तर विजयासाठी 145 आकडा लागतोय मतांचा, तो जास्त दोन्ही संख्याबळ आहे. त्याच्यामुळे दोघांचं संख्याबळाच्या अनुषंगाने जवळपास एकत्रित केलं तर 145 जास्त आकडे भाजपाच्या उमेदवारास मिळणं सरळ सरळ अधिक स्पष्ट होईल असं दिसतंय. यामुळे प्रसाद लाड यांच्या नावावर शिवसेनेकडनं मिळालेल्या अनुकूलतेमुळे भाजपाचा उमेदवार हा अधिक सक्षम होताना दिसतील. खरंय, सागर धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर विधान परिषदेकडून भाजपतर्फे प्रसाद लाड यांचं नाव पुढे येते. काही वेळामध्ये साधारण 10 वाजता ते अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. प्रसाद लाड भाजपचे विधान परिषदेचे आता उमेदवार असणार आहेत.